विटा शहरातून पंढरपूरसाठी टाळ मृदुगाच्या गजरात पायी दिंडी निघाली. कित्येक वर्षाची परंपरा जपत आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी संघाची दिंडी विटा शहरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी भजन कीर्तनाच्या टाळ मृदुगाच्या गजरात हा वैष्णवाचा मेळा पंढरपूरच्या दिशेने आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी निघाला. कोरोनामुळं आपली जी आषाढी यात्रेची दिंडी आहे विट्यातून जाणारी पथाकरे कुडत मार्फत, ती 2 वर्ष कोरोनामुळं गेली नव्हती. त्यामुळं सर्व जे पंढरपूरचे भक्तगण होते ते नाराज झाले होते. परंतु 2 वर्षानंतर आता कोरोना पूर्ण संपलेला आहे आणि उत्साही वातावरणात दिंडी आज आळंदीला रवाना होत आहे. या उत्साहात सर्व विट्यातील तालुक्यातील सर्व माता भगिनी या दिंडीमध्ये नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येनं सामील झालेले आहेत आणि त्यांना निरोप देण्यासाठी आम्ही मंडळी इथं आलेलो आहे. आम्ही सर्व विटेकरांच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो. दिंडी आनंदाच्या वातावरणात पार पडो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा. आनंदात एकोप्यानं राहावा अशी सर्वांना विनंती आहे. सर्व देणगीदारांचं या दिंडीला जे बोंबोल मोठं सहकार्य केलेलं आहे त्यांचं सर्वांचं या दिंडीच्या वतीनं आभार मानण्यात येत आहेत.